हेलो, स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? यस सर, यस सर. ओके, काल प्लेन्स आपण एरिया वगैरे बघितलं होतं, एरिया कसं फाइंड करायचं, पेरिमीटर वगैरे. आज आपण काय करूया, व्हॅल्यूम ऑफ सॉलिड, थ्री डायमेन्शनल फिगरचा आपण व्हॅल्यूम काढायचा आणि सरफेस एरिया कसं काढायचं ते आपण आजच्या लेक्चर बघू. ओके, 15 मिनिट घेतलो ते, त्यानंतर फॉर्म्युलावर सगळे लिहून प्रॅक्टिस करा. आता पहिला आहे त्याचा क्यूबॉइड बघा, क्यूबॉइडचा बघा. क्यूबॉइड हॅविंग आपण फर्स्ट स्टडी करू याच्याबद्दल. फर्स्ट पॉइंट येतो क्यूबॉइड. तर क्यूबॉइड ह्यावर सिक्स, आपल्याला ह्याचा फेस किती असतं टोटल, याला सिक्स फेस असतात. सिक्स फेस कसं असतं, सगळे ती रेक्टॅंगल शेप मध्ये असतं सगळे, बरोबर ना? हा एक शेप मध्ये सहा चेहरा असते, त्याला फेस असते, त्याला सिक्स फेस असते. ऑल इट फेसेस आर रेक्टॅंगल असतो बघा. दिस इज अ पॅरलल टू इट्स अपोजिट. मध्ये कसं आपण काढिपेट क्यूबॉइड आकार असते बघा, त्याच्यामध्ये कसं आहे ते वरचं बघ, पॅरलल साइड कसं असते, अपोजिट साइड काय असते, दोन्ही सेम असते म्हणजे एक सारखं असते दोन्ही. पेटी असेल किंवा फिगर्स आपण म्हणू शकतो क्यूबॉइड आकार मध्ये. ओके, कंपास पेटी सगळे क्यूबॉइड आकार त्याच्यामध्ये असते. त्याचा फॉर्म्युला काय बघा, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड क्यूबॉइडचा लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट असते. ह्याचा लेंथ येतोय, हे ब्रेड्थ येतोय आणि हे हाईट असतं. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला येतोय क्यूबॉइड लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, हा क्यूबॉइडचा फॉर्म्युला येतोय व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइडचा. त्याचा सरफेस एरिया किती असतोय, आता लेंथ इंटू ब्रेड किती रेक्टॅंगल याच्यामध्ये असणार आहे, सहा रेक्टॅंगल असणार आहे, बरोबर? सिक्स रेक्टॅंगल म्हणजे एक रेक्टॅंगल जो तुम्हाला एरिया माहिती आहे सगळ्यांना, बरोबर? लेंथ इंटू ब्रेड असते, म्हणजे सहा ब्रेंच असतील, लेंथ इंटू ब्रेड, ब्रेड इंटू हाईट आणि हाईट इंटू लेंथ, हा टू टाइम्स सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड असते. त्यानंतर काय येते क्यूबचं बघा, हा क्यूबॉइड मध्ये क्यूब कसा असतो माहितीये, एक मिनिट हा, लक्ष द्या सगळ्यांनी, थोडा आवाज क्लिअर येत नाही, काय करूया? सगळे बघा, क्यूबॉइडचा क्यूबचा आणि कोन, ट्राय सर्क्युलर कोनचं एक आहे आणि स्पेअरचा सिलेंडर, सगळे फॉर्म्युला काय करा ह्याच्यामध्ये नोटबुक मध्ये लिहून काढा सगळ्यांनी, ठीक आहे? आपण काय करूया उद्याच्या लेक्चरला, काय करूया तुम्हाला सगळे क्लिअर मध्ये शिकवतो. ओके, ऐकू येते माझा आवाज, काय म्हणतो तुम्ही? ओके, एक्झाम्पल नको लिहू नका, फक्त फॉर्म्युला लिहा सगळे, फॉर्म्युला मी विचारतोय आणि त्याचं सगळे लिहून काढा आणि फॉर्म्युला प्रॅक्टिस करा, ज्यावर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू उद्या. हा
तुम्ही बघितलं ना काय एक्झाम्पल सॉल्व्ह झाले तर करू का यावरती काल एक्झाम ह्याच्यामधलं का हा सर आता हे चालवायचे बोलते म्हणजे प्रॅक्टिस मॅन्युअल मधील एक्झाम्पल काही सॉल्व्ह झाले तर करू का फॉर्म्युला वर एक मिनिट थांब हा एक मिनिट हा बोला काय म्हटलं तुम्ही काल जे एक्झाम्पल सॉल्व्ह केले तर चालतील का या पॉइंट वरचे फॉर्म्युला नुसार समजले जमले तर हा जे फॉर्म्युला तुम्हाला समजले ना तेवढं काय करा मग सॉल्व्ह करा एक्झाम्पल ठीक आहे तरी आपण उद्या रिव्हिजन घेऊ याच्यावर ओके ओके सर.